नमस्कार, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तिखट असा मेथांबा. आपण आज मेथांबा बनवणार आहोत, तर मेथांबा बनवण्याकरता मी ही एक 200 ते 250 ग्रॅम कैरी घेतलेली आहे आणि कलमी आंब्याची कैरी आहे. तुम्ही कलमी किंवा आपल्या गावरान कैऱ्या खूप आंबट असतात, त्याचासुद्धा मेथांबा बनवू शकता. बाजारामध्ये खूप साऱ्या कैऱ्या आलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की मेथांबा बनवून पहा, खूप सुंदर लागतो उन्हाळ्यामध्ये खायला. तर सर्वात प्रथम आपल्याला कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, तर मी ही कैरी धुवून घेतलेली आहे. आता आपण हिची साल अशा प्रकारे काढून घेऊया, सर्व साल काढून घेऊया. आणि यामधली मी अर्धीच कैरी यूज करणार आहे मेथांब्यासाठी. खूप टेस्टी लागतो हा मेथांबा, आंबट गोड तिखट, तुम्ही नक्की करून पहा. तर अशा प्रकारे मी कैरीची साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण कैरी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया. तर अशा प्रकारे मी कैरीचे पीसेस बनवलेले आहेत, तुम्ही यापेक्षा मोठेसुद्धा पीसेस बनवू शकता. आता आपण मेथांबा बनवायला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम मी पॅन गरम करायला ठेवले. तुम्ही पॅन, कढई काही घेऊ शकता. तर तेल घालूया. तर थोडंसं म्हणजे एकच टीस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम करून घेऊ. तेल गरम झालं आहे तर मी 1/2 टीस्पून मोहरी आणि 1/2 टीस्पून जिरे दोन्ही मिळून 1/2 टीस्पून घेतलं आहे, ते तेलात घालूया. त्यांना छान तडतडून घ्यायचं आहे. आणि 1/2 टीस्पूनपेक्षा कमी मी मेथ्या घेतल्यात, मेथीचं बी ते घालूया. त्याला पण आपण तेलात छान गरम करून घेऊ. 1/2 टीस्पून मी बडीशोप घेतली, ती पण घालूया. आता छान हे गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये कैरीच्या फोडी घालूया आणि छान याला असं मिक्स करून घेऊया. कैरीला आपण छान यामध्ये परतून घेऊया. एक मिनिट आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागतो हा मेथांबा खायला आणि 1-15 दिवस आपण हा बनवून आरामशीर खाऊ शकतो. पोळीसोबत किंवा जेवणासोबत हा खाल्ला तर खूप टेस्टी लागतो. आता यामध्ये हळद घालूया, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर आपल्या या कैऱ्याला हळूहळू ओलसरपणा यायला लागेल. छान याला असं मिक्स करून घेऊयात. गॅस मी लो फ्लेमवरती केलेला आहे. लो फ्लेमवरच आपल्याला हा मेथांबा बनवायचा आहे. पाहू शकता किती सुंदर कलर आलाय. आता आपण यामध्ये कैरी शिजण्याकरता 2 ते 1.5 टेबलस्पून इतकं पाणी घातलेलं आहे. छान याला मिक्स करून घेऊया आणि 1-3-4 मिनिट यावर असं झाकण ठेवूया आणि मधनं एकदा आपण 1-2 मिनिटानं याला हलवून घेऊया. 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूया. तर जबरदस्त आपली कैरी खूप सुंदर शिजली, सुगंध खूप छान येतोय. आता आपण एक कैरीची फोड दाबून पाहूया. सहज तुटते, इतकी व्यवस्थित आपल्याला ही कैरी शिजून घ्यायची आहे आणि साल काढल्यामुळे ती पटकन शिजते. आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. तर आपली 1 वाटी कैरी होती म्हणजे कैरीच्या फोडी, तर मी 1/2 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि ही कलमी आंब्याची कैरी आहे, ही जास्त आंबट पण नसते, त्यामुळं गूळ आपण कमी वापरलेला आहे. जर गावरान कैऱ्या असतील ज्या खूप आंबट असतात, तर तुम्ही 1 वाटी किंवा 1/4 वाटी गूळ घालू शकता. आता आपला गूळ हळूहळू वितळायला लागेल किंवा पगळेल. खूप सुंदर आपला हा मेथांबा तयार होत आहे आणि खूप सुंदर लागतो. मला तर फार आवडतो. मी कायम कैऱ्या उपलब्ध असल्या की हा मेथांबा आणि गुळांबा कायम बनवते. खूपच छान. आता मंद आचेवर आपण याला आणखीन 1-2 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊया. 2 मिनिटानंतर झाकण काढूया. वाव, आपला मेथांबा खूपच छान तयार झाला आहे.
आणि गूळ व्यवस्थित पघळलेला आहे। आता मी गॅस बंद करते, कारण आपल्याला आणखीन याला घट्ट शिजवायचं नाही आहे, कारण आपण हा तसा पण एक 8-10 दिवस वापरणार आहोत, त्यामुळं आपल्याला याचा गुळाचा जो पाक आहे तो सैलसर ठेवायचा आहे। आणि थंड झाल्यावर तो तसाही नंतर घट्ट बनतोच, पण इतपत याची कन्सिस्टन्सी अगदी ठीक आहे। आपल्याला थंड झाल्यावर थोडा घट्ट होईल, व्यवस्थितपणे खाता पण येतो, आणि जास्त जर घट्ट केला तो आणखीन घट्ट होतो, मग खाताना आपल्याला प्रॉब्लेम येतो, त्यामुळं आपण ही कन्सिस्टन्सी योग्य आहे। आता आपण याला बाउलमध्ये काढून घेऊया। आपला हा मेथांबा खाण्यासाठी रेडी आहे, किती सुंदर बनला आहे बघू शकता तुम्ही। हा मेथांबा तुम्ही जेवणासोबत पोळीसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागतो। तुम्हाला माझा हा मेथांबा आवडला असेल तर प्लीज कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा।